नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध प्रकारच्या 3,100 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टकम् नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. श्री विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत आहे. नवसाला पावणारा श्री विशाल गणेश म्हणून ख्याती आहे. त्यामुळे नगरबरोबरच राज्यातून दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येत असतात. श्री गणेश जयंती, गणेशोत्सव, चतुर्थीसह वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात. आज अनेक प्रख्यात देवस्थानात विविध उत्सव साजरे होत असताना विशिष्ट दिनी वेगवेगळी पूजा मांडण्यात येत असते. अत्यंत आकर्षक विविध फळे, फुले, अलंकार, पोशाखाने ही पूजा बांधण्यात येत असते. त्याच धर्तीवर नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विविध प्रकारच्या 3,100 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेचे औचित्य साधून श्री विशाल गणेश मंदिरात विविध प्रकारच्या आंब्यांची पूजा बांधण्यात आली. अत्यंत वेगळ्या व आकर्षक पद्धतीने ही पूजा बांधण्यात आली होती. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया व परिवाराच्या वतीने आरती करण्यात आली. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, बाबासाहेब सुडके, पांडुरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, हरिश्चंद्र गिरमे, शुभ फ्लावर्सचे भुतारे तसेच विशाल गणेश मंदिरातील सेवेकरी आदी उपस्थित होते. पूजासाठी अर्पण करण्यात आलेले आंबे नगरमधील विविध सामाजिक संस्थेला हे आंबे देण्यात येणार आहे. आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आज मी प्रथमतः सर्व गणेश भक्तांना माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आज गणपतीला आम्ही हे पहिलं वर्ष आहे की आम्ही आंबा महोत्सव की आपण आज खऱ्या अर्थानं आज आंब्याची सुरुवात आजपासून आपण करतो हिंदू संस्कृतीच्या नुसार. आणि त्यानुसार आम्ही आज प्रथमतः असा नैवेद्याच्या रूपानं आज या ठिकाणी आम्ही गणपतीला या ठिकाणी आंब्याची आरास केलेली आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक स्थळावर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे देवी असो, गणपती असो, विविध आपले जे
आराध्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची आंब्याची फुलांची आरास केली जाते. त्यानुसार आज आपण हे पहिलं वर्ष माळीवाडा देवस्थान ट्रस्टचं आहे की आम्ही या ठिकाणी जवळजवळ 3,500 आंब्यांची या ठिकाणी जवळपास म्हणजे आम्ही ट्रस्टच्या वतीनं साधारणतः 3,000 आसपास आणि काही भाविक भक्तांनी आणखीन काही आणून दिली अशी जवळपास 3,500 आंब्यांची ही आरास या ठिकाणी आज आम्ही आंबा महोत्सव गणपतीच्या पुढे केलेला आहे. आणि मला वाटतं आहे की दिवसेंदिवस यामध्ये वाढ होईल आणि एक नगरकरांना एक आगळी वेगळी संधी, गणेश भक्तांना एक आगळी वेगळी संधी आणि आमच्या दृष्टिकोनातून देखील हा एक वेगळा उपक्रम आम्ही राबवतो आहोत. त्यामुळं आम्हाला देखील याचा आनंद आहे आणि माझं या पुढील काळामध्ये आव्हान राहील की अशाच प्रकारची सहकार्य या पुढील काळामध्ये भाविक भक्त आम्हाला करतच असतात. दिवसभर हा गणपती पुढं ठेवलेला जो नैवेद्य आहे, जी आंबा जो ठेवलेला आहे, तो आपण उद्या प्रसादाच्या रूपानं विविध ज्या सेवाभावी संस्था आहेत, मग माऊली असेल, त्याचप्रमाणे सावली असेल, वेगवेगळे ज्या संस्था आहेत, ज्या सेवाभावी संस्था आहेत, त्या ठिकाणी आपण ही आंबे या ठिकाणी प्रसादाच्या रूपानं देणार आहोत आणि भक्तांना देखील या ठिकाणी त्याचं वाटप केलं जाणार आहे. जे मंदिरामध्ये येणार आहे त्या भाविक भक्तांना देखील हा प्रसाद आम्ही या निमित्तानं वाटप करणार आहोत.